नागपुरातील वेगळ्या विदर्भ राज्यांसाठी जय विदर्भ पार्टीतर्फे 1 जून रोजी बुधवार सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी विदर्भ पार्टीच्या वतीनं वेगळ्या मागण्या करण्यात आल्या, तर पार्टीचे अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. स्वतंत्र विदर्भ करण्याकरिता जय विदर्भ पार्टीतर्फे 1 जून रोजी बुधवार सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक मागण्या समोर ठेवण्यात आल्या. स्वतंत्र विदर्भ राज्याची तात्काळ निर्मिती करा, घरगुती वीज बिलातून विदर्भातील जनतेला 200 युनिटपर्यंत मुक्त करा, लोडशेडिंग बंद करा, वीज कापणे बंद करा, कृषी पंपाच्या वीज बिलातून शेतकऱ्यांना मुक्त करा, विदर्भातील उद्योगांना वीज सबसिडी पुन्हा जाहीर करा, विदर्भातील हत्ती वाघांचे स्थलांतरण बंद करा, विदर्भातील नोकऱ्यांचा अनुशेष तात्काळ भरून काढा, तसेच विदर्भातील कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापित करा, विदर्भाच्या इत्यादी मागण्या यावेळी जनतेसमोर ठेवण्यात आल्या. तर जय विदर्भ पार्टीचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. जय विदर्भ पार्टीच्या वतीने जे स्वतंत्र विदर्भ राज्य मागणीसाठी आंदोलन करत आहे, पर सोबतच विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे. विदर्भातील मेडिकल कॉलेज पडवून घेतले, इथचे मंडळे महामंडळं पडवण्यात आले, सोबत इथे मोठ्या प्रमाणात खनिज पदार्थ असूनही इथे रोजगाराची संधी नाही. वीज इथे तयार होत असताना ही वीज इथून पळवली जाते, परंतु पश्चिम महाराष्ट्रात रोजगार आहे आणि विदर्भात रोजगार नावाची वस्तू नाही. त्यामुळे तुम्ही पाहत असाल का नक्षलवादाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, गावागावात असंतोष निर्माण होत आहे, आणि अशा परिस्थितीत विदर्भासाठी लढणारी एकमात्र पार्टी जय विदर्भ पार्टी आज इथे ठिय्या आंदोलन करत आहे. BKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट.